सांगली शहरासह जिल्ह्यात काही दिवसांपासून हवामानाच्या लहरीपणाचा अनुभव सांगलीकर घेत आहेत ऊन पावसाचा खेळ सुरू असतानाच गुरुवारी पहाटे शहरासह जिल्ह्यातील काही भागात सकाळी धुक्याची गर्द चादर पसरली होती धुक्याने शहराला चार तास कवेत घेतले होते सकाळी नऊ नंतर धुके कमी झाले धुके इतके होते की सर्व रस्त्यांना आणि शहरातील घरांना धुक्याने अदृश्य केले होते सकाळी दाटधुके आणि दुपारी कडकून असा निसर्गाचा दुहेरी अनुभव येत आहे सकाळी पहाटेपासूनच शहरात दाट धुके पसरले होते दाटधुक्यांमुळे फिरायला जाणाऱ्या नागरिकांसह चाकरमान्यांना धुक्यातून वाट काढावी लागत होती दाटधुकी असल्यामुळे पहाटे वाहनधारकांना जात असताना तारेवरची कसरत करावी लागत होती अखेर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सूर्याचे दर्शन झाले